नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इंद्रगती न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खोतवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या कामगाराला खोलीत बंद करून बेदम मारहाण। खोतवाडी तालुका हातकणंगले येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगाराला बेदम मारहाण केली आहे। सदर कामगार रोजीरोटी कमावण्यासाठी युपीहून आपल्या पत्नी एक लहान मुलासह खोतवाडी येथे राहतात। या कामगाराचा मासिक 15,000 प्रमाणे 6 महिन्याचा पगारापैकी फक्त 20,000 रुपये देऊन त्या कामगाराला उर्वरित पगार देण्याऐवजी त्याच्याकडूनच बाकीच्या नावाखाली पैसे उकळत आहेत। दमदाटी करून कामगाराला राहत्या घरातून उचलून घेऊन जाऊन खोलीत बंद करून पट्ट्याने बेदम मारहाण केली। संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संतोष बिशे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पप्पासाहेब भोसले, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष नंदिनी चव्हाण यांच्याकडून होत आहे। अजूनही आरोपी बिंदास्तपणे फिरत आहे। ज्या कोणी प्रशासकीय अधिकारी व पोलीस पाटील यांच्या वरद हस्तामुळे गुन्हे दाखल होत नाहीत, भ्रष्ट अधिकार हे गुन्हे दाखल करण्याची मागणी मानवाधिकार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संतोष बिशे यांनी केली आहे। जर 2 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करून आरोपींना जेरबंद नाही केले तर मानवाधिकार संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला आहे। पाहत आमच्या प्रतिनिधीसह एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।